पक्षाचा ध्वज का बदलला, कशासाठी बदलला? मी थोडीशी तुम्हाला त्याची पार्श्वभूमी सांगतो. 2006 साली ज्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आपण जेव्हा स्थापन केला, त्यावेळेला माझ्या मनातला जो झेंडा होता तो हा झेंडा आहे. मी माझ्या पहिल्या शिवतीर्थावरच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की माननीय बाळासाहेब यांनी ज्यावेळेला शिवसेना स्थापन केली त्यावेळेला माझे आजोबा तिथे हजर होते. त्या संघटनेला दिलेलं नाव देखील माझ्या आजोबांनी दिलेलं नाव आहे. तो जो झेंडा जो घेतला गेला तो त्याच्या अगोदर जी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती त्या संयुक्त महाराष्ट्र समितीचा देखील तोच झेंडा होता भगवा. पण संयुक्त महाराष्ट्र समिती त्याच्यानंतर विस्कटली आणि नंतर मग शिवसेना जन्माला आली. पुढे जे काय सगळं वाढलं ते माननीय बाळासाहेबांच्या कर्तृत्वाने वाढलं मान्यच, ते कोणी नाकारूच शकत नाही. परंतु त्याची सुरुवात करताना जी काही माणसं मागे लागतात माझ्या मागे कोणी नव्हतं. आणि मग हा झेंडा ज्या वेळेला मी माझ्या मनामध्ये होता त्यावेळेला अनेक लोक माझ्याकडे आले आणि मला सांगायला लागले की नाही आपण हिरवा घेतला पाहिजे, आपल्याबरोबर हे असले पाहिजेत, आपल्याबरोबर ते असले पाहिजेत. मी म्हटलं मग जो मी झेंडा म्हणतोय त्याच्यामध्ये चूक काय? तो एक नवीन शब्द असतो ना आपल्याकडे आला, सोशल इंजिनिअरिंग. सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं. त्याला बरेच वाद झाले माझे. मी म्हटलं सर्वांना बरोबर घेऊनच तर शिवरायांनी राज्य स्थापन केलं. याहून मोठा सोशल इंजिनिअरिंग काय असेल? पण त्यावेळेला मी 37 वर्षाचा होतो, 36-37 वर्षाचा होतो. मागे कोण नव्हतं, सांगायला कोण नव्हतं. अनेक लोक आले, अनेक लोकांनी गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये ती गोष्ट झाली. पण माझ्या डोक्यातनं हा झेंडा जात नव्हता. एक 6 वर्षापूर्वी मी म्हटलं शिवजयंतीच्या वेळेला तरी हा झेंडा आपण बाहेर काढायचा पक्षाचा म्हणून. आणि त्याप्रमाणे एक 5-6 वर्षापूर्वी तो शिवजयंतीच्या वेळेला आणि आपल्या इतर काही सणांच्या वेळेला, गुढीपाडव्याच्या वेळेला तो झेंडा आपण बाहेर काढला. झाला आता 6-1 वर्ष झाली. आणि गेल्या साधारणपणे एक वर्षभरापासून माझ्या मनात सतत चालू होतो की नाही आपण बदललं पाहिजे, आपण बदललं पाहिजे, आपण माझ्या मनात जो झेंडा आहे तो आणला पाहिजे. अनेक लोक त्याच्यावरती तर्क लावत आहेत की आता जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमुळे मी हा झेंडा आणला. तो योगायोग आहे. आता कोणी धरावं आणि कोणी सोडावं याला काय कोण काय करू शकतं? पण तो जो मूळ ज्याला आपण ज्याला DNA म्हणतो तो हाच आहे. आणि म्हणून मी आज हा झेंडा या अधिवेशनाच्या निमित्ताने मी आपल्या समोर हा ठेवला. एक गोष्ट सांगतो, ही महाराजांची राजमुद्रा आहे. हा इतर कुठचा झेंडा नाही येतो. तो ज्यावेळेला हातात घ्याल तो कुठेही बडाबकडा पडलेला दिसता कामा नये. ही राजमुद्रा ही आपली प्रेरणा आहे. त्याच्यामुळे आपण दोन झेंडे आणलेले आहेत. एक हा झेंडा आहे आणि तसाच दुसरा आपला निशाणीचा झेंडा आहे. निवडणुकीच्या वेळेला हा झेंडा वापरायचा नाही.
त्या राजमुद्रेचा मान हा राखला गेलाच पाहिजे. पक्षाचा झेंडा बदललं हे काय आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यांदा करते अशाचा भाग नाहीये. 1980 साली जनसंघाने देखील आपला झेंडा बदलला, नाव बदललं आणि भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पार्टी म्हणून त्याचं ते नाव केलं आणि त्यावेळेला झेंडाही बदललेला आहे. त्याच्या अगोदरचंही उदाहरण आहे. मराठीतला अगदी सरळ आपण बोलताना सहज बोलतो आपण की काट टाकावी लागते, एक नवीन ऊर्जा द्यावी लागते आणि कुठच्याही सकारात्मक गोष्टींसाठी एखादा चांगला बदल हा खूप आवश्यक असतो आणि गरजेचा असतो.